नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकीकडे 8 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली तर दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये तब्बल 15 ने वाढ झाली आहे आणि या 15 रुग्णांमध्ये नगर शहरातील 6 रुग्णांचा समावेश आहे तर अन्य रुग्ण संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील आहे। आता सध्याच्या परिस्थितीला अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 111 इतकी झाली असून एकूण नोंद संख्या 397 इतकी झाली आहे। या आकड्यावरूनच आपण आताच्या या परिस्थितीचा अंदाज लावू शकतो की ही परिस्थिती आता किती बिकट बनत चालली आहे आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपण प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे। आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकीकडे 8 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली तर दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये तब्बल 15 ने वाढ झाली आहे। आजारातून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी 2, नगर तालुका आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे। यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या आता 273 इतकी झाली आहे। तर आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये आणखी नव्याने 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, यामुळे जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 111 इतकी झाली आहे। तब्बल 15 रुग्णांमध्ये नगर शहरातील 6 रुग्णांचा समावेश आहे। यामध्ये नालेगाव 3, आडते बाजार 1, तारकपूर 1 आणि तोफखाना 1 असे रुग्ण आढळून आले। याशिवाय श्रीगोंदा तालुका 3, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर आणि पारनेर तालुका प्रत्येकी 1 आणि राहता तालुक्यामध्ये 2 कोरोनाचे रुग्ण बाधित आढळून आले।